आभार आज पाणी केली आणि सर्व प्रशासकीय यंत्रणांना सूचना दिलेल्या आहेत की लवकरात लवकर या भागाचे नुकसानीचे पंचनामे करून त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राज्य शासनाला पाठवावा। येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्य सरकार त्याच्यावर आवश्यक तो निर्णय घेईल। सर, यापूर्वी अतिवृष्टी चक्रीवादळ याची नुकसान झाले होते, नुकसानीची पाहणी झाली, मात्र त्याची नुकसान भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही। काही शेतकऱ्यांना मिळाली, परंतु काही शेतकऱ्यांना अजून मिळाली नाही, खरं आहे, परंतु एकूणच कोरोनाच्या परिस्थितीमुळे थोडंसं राज्याच्या बजेटवर सुद्धा ताण आहे। राहिलेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई लवकरात लवकर कशी देता येईल याच्या संदर्भामध्ये सूचना दिलेल्या आहेत। सर, आज आपण जी पाहणी केली यात काही शेतकऱ्यांची बांध बंदस्ती मोठ्या प्रमाणात वाहून गेलेली आहे, तर जी शासकीय मदत होईल त्यात ही बांध बंदस्ती रिकव्हर करणं शक्य नाही, त्याबाबत आपल्या डोक्यात काही वेगळं हे आहे का? समजा जर त्याच्यामध्ये या नुकसान भरपाईमध्ये बांध बंदस्ती कव्हर झाली नाही, तर जी पडताळची योजना आम्ही सुरू केलेली होती किंवा MRAGSची जी योजना आहे त्याच्या माध्यमातून ही शेतकऱ्यांच्या शेतांची बांध बंदस्ती पूर्ववत करण्याच्या दृष्टिकोनातून निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे। सर, राज्यातील 57 साखर कारखान्यांचे 3 लाख कोटींचं कर्ज भरण्याची जबाबदारी राज्य सरकारवर आलेली आहे। 3000 कोटींचं कर्ज भरण्याची जबाबदारी राज्य सरकारवर आली आहे, त्याबाबत काय सांगाल? असं आहे की राज्यातली नाही तर देशातली सगळी साखर कारखानदारी खूप अडचणीमध्ये आहे। एक तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन झालेलं आहे आणि जागतिक मार्केटमध्ये किंवा देशाच्या मार्केटमध्ये साखरेला खप नसल्यामुळे सगळ्या साखर कारखान्यांची साखर ही गोडाऊनमध्ये पडून आहे आणि त्याच्यामुळे पैशाचं रिअलायझेशन होत नाही, म्हणून कदाचित ती कर्ज थकली असतील। सरकारने गॅरंटी त्या कर्जाला दिलेली आहे, याचा अर्थ सरकारला हे पैसे भरावे लागतीलच असं नाही। त्या गॅरंटीमुळं बँकेला एक प्रकारची सुरक्षितता आहे, कारखान्यांची परिस्थिती सुधारल्यावर कारखाने जरूर हे पैसे बँकेला कर्ज भरून टाकतील। सर, सातारा सांगलीमध्ये जे पूरस्थिती निर्माण झालेली आहे त्याबाबत पाणी झालेले आहे, त्याबाबत मदतीबाबत राज्य सरकारचं काय रूपरेषा आहे? असं की याच्या संदर्भामध्ये आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि बाकीचे सगळेच नेते मंडळी त्या भागात जाऊन तिथे आढावा घेत आहेत। आढावा घेतल्याच्या नंतर नक्की नुकसानीचा अंदाज आल्याच्या नंतर